नमस्ते मित्रांनो, आज आपण आलो आहोत वीरगावामध्ये. वीरगावामध्ये यात्रा भरली आहे. श्रीनाथ मस्कोबा क्षेत्रवीर येतो आणि आपल्याला बकासूर भेटलेला आहे. चला तर मग त्याने दर्शन कसं घेतलं नाथ साहेबाचं पाहूया. नमस्ते काका. नमस्ते नमस्ते. आपलं नाव काय सर? किरण भूमकर. गाव कोणतं? आंबेगाव. काय इकडे वैशिष्ट्य काय? तुम्ही इकडे कशासाठी आलाय? यात्रेसाठी. वीरचे काय वैशिष्ट्य असतं या यात्रेचं? कसं स्वरूप असतं सांगू शकता आम्हाला? हो सांगा ना, काय स्वरूप आहे? आम्ही बैलगाडी होतो, देवावरती खूप श्रद्धा आहे आमची. आमच्या जुन्या परंपरेपासून जुनी पिढी आमची, तेव्हापासून आम्ही इकडे येतो. यात्रेची सुरुवात कशी होती? लग्नापासून, देवाच्या लग्नापासून याचं सुरू होती, पौर्णिमाला. आणि एंड तर 15 तारखेला एंड होणार. आणि तुम्ही कधी निघता घरनं? पहिलीकडे 9 तारखेला निघालो आम्ही. हो. किती दिवस चालते यात्रा? आता यात्रा असते 15 दिवस. यात कसं कसं स्वरूप असते यात्रेचं? आल्यानंतर तुम्ही किती दिवस लागतात तुम्हाला बैलगाडी? आम्हाला 2 दिवस लागतात. कसं असतं इथं आल्यानंतर सुरुवात कशी होती? सुरुवात आमची इथं मांडामिंडा असून सगळा स्वयंपाक आमचा काही सगळं घरनं येतो. या असतं आपलं गोपाळा. आणि नंतर मंदिरात पूजा अर्चना. म्हणजे पहिला दिवस कुठला तुमचा महत्वाचा इथं आल्यानंतर? आल्यावर सुरुवात आमची. हो. आणि नंतर महत्वाचा दिवस कुठला यात्रेतला? उधळण, मारामारीचा रंग उधळण. त्यानंतर एंड होते का? त्याविषयी एंड होतो. मारामारीमध्ये काय असतं विशेष? उलाचं उधळण आपले. आणि किती वर्षापासून तुम्ही येत आहे? झाले 15-20 वर्ष आले. असं तुमच्या कुटुंबात कधीपासून चालू आहे परंपरा? जुनी परंपरा आहे आमची, आजोबांपासून आमच्या. आता किती पहिले घेऊन आला तुम्ही? किती? आम्ही 12 आठवडे आहे आमच्या. दरवर्षी नित्य नियम? दरवर्षी. हॅलो, नमस्कार. काय चाललं मिळशे? काय नाही, आलो आज देवाच्या दर्शनासाठी आलो जत्रेला. कोण कोण आलं? सगळी मित्र परिवार आहे आपला. कशी असते यात्रा? यात्रा खूप जोरात असते. पहिलं पण खूप आहे. हो, आपलं दैवत आहे, कुलदैवत. आता काय पुढचं नियोजन कसं आहे आता? आता दर्शन घ्यायचंय देवाचं. दर्शन घेऊन? हो. चला तर मग. हो चला.
سوي سرجات I'm gonna go.